हडपसर पोलीस स्टेशन समोर उभ्या असलेल्या एका गाडीत मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे। सायंकाळी हडपसर पोलीस स्टेशनच्या समोर एक वॅगनार गाडी उभी होती। पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। या प्रकरणी अधिक माहिती अशी की हडपसर पोलीस स्टेशनच्या समोर एक वॅगनार गाडी होती। या गाडीच्या मागील सीटवर एक व्यक्ती झोपल्याचे आढळून आले। दरम्यान गाडीतून दुर्गंधी येत असल्याने हडपसर पोलिसांनी पाहणी केली असता एक व्यक्ती झोपल्याचे आढळले। पोलिसांनी तातडीने त्या व्यक्तीला रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। दरम्यान मृतदेह आढळून आल्याने हडपसर पोलीस स्टेशन परिसरात बघ्यांची एकच गर्दी जमली होती। या गर्दीतच असलेल्या अमित सतीश कांबळे या तरुणाने संबंधित व्यक्ती आपले वडील असल्याचे सांगितले। त्यांना दारूचे व्यसन असून डोक्यावर परिणाम झाला आहे, त्यामुळे ते सतत घरातून निघून जातात असे त्याने सांगितले। सतीश प्रभू कांबळे वय 45 असे मृत व्यक्तीचे नाव आहे, प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे। या घटनेने हडपसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। हा नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात, याचा तपास पोलीस करत आहेत।